सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन मानाचा मुजरा करून आणि शिक्षण महर्षी आमचे पुण्याचे विद्यावाचस्पती डॉक्टर महात्मा ज्योतिराव फुले आणि आई सावित्रीबाई फुले यांना वंदन करून शिक्षण क्षेत्रातून ज्यांनी क्रांती घडवली अशा सावित्रीबाई आणि महिलांना ज्यांनी एक समाजामध्ये क्रमप्राप्त स्थान मिळावं अशी ज्यांची थोर संकल्पना मनात होती त्यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी आमचं खानदेशचं आराध्य दैवत आई कानबाई मातेला साष्टांग वंदन करून त्याचबरोबर आई सप्तशृंगी मातेला नतमस्तक होऊन या ठिकाणी आमचे सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित झालेत. खऱ्या अर्थाने आजचा हा सन्मान सोहळा एका कर्तव्यगार रणरागिणीचा आहे आणि ज्यांनी अथक असा परिश्रम या ठिकाणी घेऊन सोशल मीडियाला स्ट्रॉंग बनवण्यामध्ये ज्यांचं अग्रगण्य स्थान त्यांनी अवघ्या अल्पावधीमध्ये मिळवलं अशा राजश्रीताई सुदामरावजी भरगुजर जे मुळात आपल्या खानदेशमधून आपल्या पुण्यनगरीमध्ये जॉबच्या माध्यमातून आदरणीय आमचे परममित्र सुदामजी भरगुजर सर हे एका नामांकित अशा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत आणि त्या प्रोफेसर ही सेवा देत असताना अर्धांगिणी राजश्रीताई भरगुजर तेही इंग्लिशमध्ये MBBS झाल्यात परंतु पतीच्या मागं आपलं कुठंतरी वाटा असतो संसारामध्ये हे त्यांनी जाण ठेवून खऱ्या अर्थाने सोशल मीडिया स्ट्रॉंग बनवण्याचं काम ज्यांनी केलं आणि यूट्यूबमध्ये ज्यांचं 1 लाख सबस्क्रायबर अल्पावधीमध्ये झाले म्हणून त्यांचं आपण टाळ्या वाजवण्याचं स्वागत करत आहेत आणि त्यांचा सन्मान सत्कार सोहळा अखिल खानदेश फाउंडेशनच्या वतीने त्याचबरोबर आमच्या कानबाई माता उत्सव समितीच्या सगळ्या स्वयंसेवकांच्या वतीने प्रामुख्याने आज उपस्थित असलेले आमच्यामध्ये एक आम्हाला परकणं समजता आम्हाला आमचं समजतात त्यांचं समजतात असे छावा संघटनेचे पुणे जिल्ह्याचे प्रवक्ते तथा या नगरीचे सुपुत्र आदरणीय प्रवीण भाऊ करपे छावा संघटनेचे पुणे जिल्ह्याचे प्रवक्ते त्याचबरोबर आमच्या या कानबाई माता उत्सव समितीच्या भगिनी आदरणीय सरलाताई बोरसे त्याचबरोबर सूर्योदय प्रतिष्ठानच्या आमच्या सन्माननीय भगिनी आणि ज्येष्ठ समाजसेविका अनेक पुरस्कारांनी प्राप्त असलेल्या अशा रणरागिणी प्रतिभाताई पाटील त्याचबरोबर आज विशेष या सन्मान सोहळ्याला आपल्या कन्येचा त्या ठिकाणी आराध्याचा मदत फाउंडेशनच्या वतीने सन्मान हा राहून गेला होता आणि योगायोग मी त्या ठिकाणचा कार्याध्यक्ष या नात्याने तो सन्मान मी घेऊन आलो होतो आणि तिलाही आज चिमुकलीला सन्मान स्वीकारण्यासाठी जे प्रामुख्याने उपस्थित झालेत आमच्या मनीषाताई तिकुळे छावा संघटनेच्या पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा त्याचबरोबर आमच्या अर्धांगिनी पल्लवी किशोर आहिरे आणि आज ज्यांच्या कार्यक्रमासाठी आम्ही जमलो आणि आईचा सन्मान सोहळा कन्येने बघावा असा सुवर्णक्षण ज्यांचा नोंद होत आहे आणि जी खरोखर खानदेश कन्या आहे अशी आमची निकिताताई ही सुद्धा या ठिकाणी आली त्याचबरोबर प्रामुख्याने आमचे बांधव आदरणीय या ठिकाणी जमलेले भरतजी बाविस्कर मनोजभाऊ पाटील समाधानभाऊ पाटील आमचे राजूभाऊ पवार हुशेनभाऊ पाटील त्याचबरोबर आमचे रुपेशदादा त्याचबरोबर आमचं दीपकजी सिसोदिया खऱ्या अर्थाने जे कार्यामध्ये पुढे असतात परंतु गुणगौरवामध्ये स्वतःचं नाव कुठं पुढे यायला नको असे आमचे गणेशजी सुतार साहेब त्याचबरोबर जे मूर्ती लहान पण कीर्ती महान खरोखर कुणीही नाही आलं होतं लवकर आणि जे 4:30 वाजेपासून या ठिकाणी येऊन बसले खरोखर मी पण पोहोचलो नव्हतो मला त्यांनी तळेगाव चौकात कॅचअप केलं असे आमचे या ठिकाणी विजयजी देसले त्याचबरोबर ज्यांनी आमच्या कानबाई माता उत्सव समितीचं स्वयंसेवकामध्ये वरिष्ठ भूमिका निभावली आणि माझे साडूभाऊ याराणा म्युझिकल ग्रुपचे ते सर्वे सर्वा दीपकभाऊ चौधरी प्रशांतभाऊ चौधरी आणि ज्यांनी गीतांची सदाबहार मेजवानी आम्हाला दिली कानबाई माता उत्सव समितीला ते असे अमोलभाऊ शिरसाट आणि सन्माननीय सगळे प्रशांतभाऊ चौधरी त्याचबरोबर भरतजींचं नाव पहिले भरतजी बाविस्कर पुन्हा म्हणत भाऊंचा आग्रह म्हणून सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेत आणि जे आमचे सोशल मीडियाचे माझे लहान बंधू दिनेशदादा त्याचबरोबर बापू रवी सगळी माझी फिशलँडची टीम या ठिकाणी आपल्या सन्मान सोहळ्याला आवर्जून उपस्थित झाली
ताई मला सांगावंसं वाटतं तुमच्या बाबतीत की कमवलेली नाती आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं ना, कमवलेली नाती आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं ना, तो आयुष्यात कधीच हारत नाही, तो विजयी असतो. आणि आज तुमचा तो विजय या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी नाती जोपासलीत असं म्हटलं जातं. जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. एक चारोळीकार मी सुंदर म्हटलेला आहे की जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात, काही फायदा घेतात तर काही आधार देतात. फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यामध्ये शिरतात आणि आधार देणारे हृदयामध्ये बसून राहतात. ही हृदयामधली माणसं या ठिकाणी तुमच्या सन्मान सोहळ्याला आलेली आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की तुम्ही आज 2023 आमचा कणबाई माता उत्सव जो महाराष्ट्रामध्ये प्रथमच या ठिकाणी सार्वजनिक रूपाने उदयास आला होता, ज्याची संकल्पना चाकण नगरीमधून आमच्या बांधवांच्या माध्यमातून आली, मग त्या ठिकाणी सर्वच बांधव जे या ठिकाणी आज वेळेच्या अभावी येऊ शकले नाही, आदरणीय आमच्या पगारिते असतील, दत्ताभाऊ असतील, आमचे त्या ठिकाणी बापूजी असतील, सुनीलजी असतील, सगळेच बांधव या ठिकाणी, शशीदादा असेल, दादाजी मरसाळे असतील, त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आणि या सगळ्या बांधवांच्या वतीने तुमचं मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतो. ताईंच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं की सन्मान्य सुदामरावजी हिम्मतराव बळगुजर हे मूळ राहणार सोनगीर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे या नगरीतून त्यांचा प्रवास चालू झाला आणि ते थेट पुण्याच्या धानोरी या शहरामध्ये येऊन थांबलेत. उच्च नामांकित MSc BEd ते शिक्षक म्हणून त्यांनी या इनामदार कॉलेज पुण्याच्या कॅम्पमध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे, अजूनही सेवा चालूच आहे. त्यांच्यासोबत अर्धांगिनी राजश्रीताई सुदाम बळगुजर ज्यांचं MA BEd झालेलं आहे, शिक्षण इंग्लिशमधून त्यांनी केलेलं आहे. गेल्या 18 वर्षापासून ते 5वी ते 12वीपर्यंत ट्युशनसुद्धा घेतात मुलांची, ज्ञानार्जनाची ती परिभाषा करतात. मगाशीच सुरुवात अशी केली गेली की सावित्रीमाईंनी या ठिकाणी शिक्षणाची क्रांती घडवली आणि शिक्षणाची क्रांतीची ज्योत ज्या अनुषंगाने तुम्ही घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढे नेत आहेत, अशा या रणरागिणीला यूट्यूबच्या माध्यमातून 1 लाख सबस्क्रायबर या ठिकाणी पूर्ण करण्याचा बहुमान मिळाला. तरीसुद्धा आम्ही आमचं छोटंसं काम म्हणून, आमच्या भगिनीचा सन्मान म्हणून, त्यांचा छोट्या खाली का असना पुष्पगुच्छ देऊन, त्या ठिकाणी शाल देऊन सन्मान जर केला तर त्याची किमतीपेक्षा आपण जो काही उदयामध्ये येणारा जो काळ आहे त्याच्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्यात ती खूप अतिमहत्त्वाची आणि मोलाची कौतुकाची स्थाप असते. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आवर्जून आमच्या सगळ्या खानदेश मित्र परिवार चाकणच्या वतीने जे आमचे सगळे बांधव आहेत, इवन श्रेया मंगल कार्यालयामध्ये सुद्धा या वेळेला झाली कानबाई, आमच्या मीरा मंगलमध्ये सुद्धा झाली, सगळ्या खानदेशी बांधवांच्या वतीने या ठिकाणी अखिल खानदेश फाउंडेशनच्या विचारधारेतून आज जो तुमचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे तो खऱ्या अर्थाने बांधवांच्या वतीने आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगण्यास आनंद वाटेल की तुमचा सन्मान हा कर्तृत्वाचा आहे, तुमचा हा समाजाप्रती असलेल्या श्रद्धेचा आहे, तुमच्या स्वतःवरती एक विश्वास आहे. आणि खरोखर मी तुमचा सन्मानाच्या आदोगर सुदामजींचा सन्मान करणार. त्याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी एका स्त्रीला मुक्तता जर पतीकडून मिळाली तर ती स्त्री बाहेर जाऊ शकते आणि खऱ्या अर्थाने विश्वासार्हता तुम्ही ती जपलेली आहे समाजाची. आणि मी खरोखर सुदामजींना नतमस्तक होतो की आज आमच्या अर्धांगिनींना बाहेर पाठवताना आम्ही 4 वेळा फोन करतो बाजारातून आली का नाही, परंतु खरोखर आज सुदामजींनी तुमच्यावरती ती विश्वासार्हता पत्नी म्हणून नाही तर एक समाजसेविका, समाजाची सेवा करणारी एक दासी म्हणून, स्वयंसेविका म्हणून ती एक टाकली आणि तेवढीच तुम्ही ती पात्रतेला आज खरे सार्थ ठरलात. म्हणून हा अभिमान आणि हा स्वाभिमान आदरणीय सुदामजींचा आहे आणि अशा या लाडक्या सुदामजींचं सुद्धा मनपूर्वक शुभेच्छांनी शब्दांनी स्वागत करतो. आणि या ठिकाणी मी विनंती करत आहे आमच्या मनोजदादाला की मनोजदादा आपण लाडक्या ताईंना शब्दरूपी शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. त्यानंतर मी विनंती करेन आमच्या समाधान भाऊला, ज्यांनीही कोणाला शुभेच्छा शब्दाने द्यायचे त्यांनी पुढे येऊन ताईंना शुभेच्छा द्या. कारण का शब्दांचं भजन होतं, शब्दांनी भांडण होतं आणि शब्दांनी हृदय मोठी होता, शब्दांनी आधार मिळतो आणि आपला एक शब्द कौतुकाचा शब्द त्यांना ऊर्जादायी ठरणार यात काही शंका नाही. कारण त्यांनी समुद्राच्या पलीकडे जाऊन एक छलांग घेतलेली आहे. 2023 या ठिकाणी सुरुवात केली होती, परंतु 2024 माझ्या कणबाई मातेने 1 लाख सबस्क्रायबर त्यांना या ठिकाणी करून दिले. अशा रणरागिणीचा सत्कार करणं आमचं क्रम प्राप्त होतं. या अनुषंगाने मी आता थोडीशी भाषा मराठीला विराम करतो आणि माझ्या आयराणीला सुरुवात करतो. कारण म्हणे माय आयराणी मना देश खानदेश मना सोनाना देश म्हणशीन. या ठिकाणी आयराणी मा बोलताना मला आनंद वाटत आहे ना की खरा अर्थ राजश्रीताई तुम्हाला नामच पडकाय लपेलसे. रा म्हणजे इतरांच्या सेवेमध्ये राज्य करणारी अशी राजश्रीताई. ज म्हणजे कुठल्याही जय पराजयाची अपेक्षा न धरता तुम्ही ते पुढाकार ते काम करणारा. आणि स्त्री म्हणजे पतीला देव मानून
स्त्रीत्व त्यांच्याकडे देऊन, श्रीमान त्यांच्याकडे देऊन तुम्ही त्या कार्याला प्रारंभ करणाऱ्या अशा राजश्री ताई आहात. तुमचा सन्मान सत्कार करताना मला आमले भरपूर आनंद होईल राहणार. मनीषी मी आठ या ठिकाणी मनोज दादाला विनंती करस की अशा लाडक्या ताईला आपण शब्दरूपी शुभेच्छा या ठिकाणी देवाने. मी भिणारा माणूस कधी धाडस करत नाही, म्हणून जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत मिळते आणि आज ती किंमत आहे. खऱ्या अर्थाने म्हणून मी दीपक दादांना विनंती करत आहे की तुम्ही ऐराणी मा ताईला शुभेच्छा द्या. पुढे या, पुढे पुढे या, पुढे या, पुढे. या ठिकाणी सगळं मित्र परिवार आणि खानदेशातील सगळं ठिकठिकाणून इतर ठिकाणी असणारे सगळे आपले मित्र परिवार, आपले आई भाऊंनी या ठिकाणी ताईंच्या सन्मानासाठी सगळ्यांना आमंत्रित केलं. भाऊंचा पण मला फोन आला होता, सगळ्यांचा निरोप मिळाला आणि भाऊंना म्हटलं होतं मी बसलेलं आहे, मग ताई जर येत असतील तर म्हटलं मी 100% येतो, काय हरकत नाही. आज त्या ताई यांनी सोशल मीडियामध्ये एक 3-4 वर्षापूर्वी चॅनल ओपन केला होता आणि छोट्यातनं लहानातनं मोठं होत 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 आज 1 लाखापर्यंत त्यांचा चॅनल गेला. ही खरोखर म्हणजे आनंदाची बाब आहे आणि एवढं करणं फार सोपं नाही आहे. मी पण माझं स्वतःचं चॅनल ओपन केलं आहे, मला माहिती त्यात काय कसरत असते आणि काय करावं लागतं. की एकातनं म्हणजे विश्व निर्माण करायचं असेल तर तळागाळातनं त्या लेवलला जावं लागतं, तर त्या ताईचे फार मोठे कष्ट आहेत त्या चॅनलमध्ये. तर पुढील हे चॅनल लाखावरून 1 करोडमध्ये कसं जाईल यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे, तो त्यांनी परत करावा आणि लाखो स्वरूपात या चॅनलला व्ह्यू मिळावे हीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचं अभिनंदन पण करतो. आणि त्यांनी एक आनंदी क्षण आहे हा की लाखाचा चॅनल नेण्यापर्यंत जे कष्ट त्यांनी घेतलेत खूपच त्यांचे फार परिश्रम आहेत. तरी त्यांना मी सर्वांच्या वतीने, कानबाई भक्तांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आहे की या जगामध्ये कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा, कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि पुढे चालत राहा. कारण एका शायराने म्हटलेलं आहे, स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही. आणि मग स्वतःची स्पर्धा करताना एक एक संकटातून कसं जावं लागतं त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी जमलेले आमचे सगळे बांधव तर आहेतच, परंतु त्याच्यामध्ये अग्रगण्य म्हणजे आमचे राजश्री ताई आहेत. म्हणून आजच्या या शुभेच्छा देण्याच्या प्रसंगी आमचे लाडके भरतजींना विनंती करत आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा देत आहात. सर्वप्रथम मी ताईंना शुभेच्छा देतो की 1 लाख सबस्क्राईब झाले तुमच्या यूट्यूब चॅनलला. मी असं म्हणेल या निमित्ताने की मेहनत तर सगळेच करतात पण यश त्यांनाच मिळतं की जे स्वतःला त्याच्यात झोकून देतात, जे इतरांपेक्षा वेगळं करतात. म्हणून तुम्हाला आज हे यश मिळालेलं आहे ताई. दीपक दादांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला 1 लाख ते 2 लाख त्याच्यावर 1 करोडपर्यंत कसं जाणार एवढीच मी आई कानबाई माता तर मी अपेक्षा वागतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. वा वा वा, या ठिकाणी साहेबांचे शब्दातून एवढेच भाव निर्माण झाले ताई. ही जगा इतके की आयुष्य कमी पडेल, जगा इतके असं जगा की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल किंवा नाही मिळेल तो शेवटी नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न करा इतके की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. आणि म्हणून आमच्या भरतजींनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत या प्रसंगी, या सुंदर प्रसंगी मी या ठिकाणी आमचे समाधान दादा ज्यांच्या नावातच मोठं समाधान आहे त्यांना विनंती करते. आपण ताईंना शब्दरूपी शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या आहेत. राजश्री ताई व सुधान दादा यांना मी 1 लाख व्ह्यूअर झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो व पुढील वाटचालीत त्यांना न बघता स्वतःहून यावं एवढी मी विनंती करतो. आहे असे अमोल भाऊ शिरसाट ज्यांच्या नावाचं असं मोलच कोणी करू शकत नाही असे ते अमोल आहेत. अशा अमोल भाऊंना मी या ठिकाणी विनंती करते की ताईंना शुभेच्छा शब्दरूपे आपण या ठिकाणी द्यायचे. सर्वात आधी सगळ्यांना जय खानदेश. जय खानदेश. ऍक्च्युली सगळ्यांनीच पहिले सुधाम सरांचं ज्याप्रमाणे कौतुक केलं, ज्याप्रमाणे त्यांचं अभिनंदन केलं, मी त्याच वाटचालीने पुढे चालेल. की खरंच सर ते म्हणता की प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो,
पण इथं आपल्या थोडं उलट झालंय. एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात आहे आणि त्या पुरुषासोबत त्यांच्या पूर्ण परिवाराचा हात आहे. तर कौतुक करावं असं वाटतं तुमच्या संपूर्ण फॅमिलीचं. ताईंनी जी मेहनत घेतली त्याचं फळ त्यांना दिसून येतंय की एक लाख सबस्क्रायबर होणं हा एक ही काही छोटीशी गोष्ट नाहीये. पण ही छोटीशी गोष्ट नाहीये म्हणून तिला छोटं ठेवायचं नाहीये, तिला वाढवत चालायचंय. तर संपूर्ण खान्देश परिवारातर्फे मी थोडक्यात ताईने एकच शुभेच्छा देईल की 1 लाखाचे 10 लाख 10 लाखाचे 1 करोड कसे होतील यावर त्यांना त्याची वाटचाल चालत राहो. आणि महाराज त्यांच्या पाठीशी उभे आहेत, आई कानबाई पाठीशी उभे आहेत. संपूर्ण परिवारातर्फे पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद ताई, तुम्हाला इतक्या सुंदर शुभेच्छा आमच्या अमोलदादांनी दिल्या. अमोलदादांच्या शब्दांनी एवढंच ओझरत होतं आणि पाझरत होतं की सुंदरता नसली तरी चालेल, सुंदरता नसली तरी चालेल पण सुजोडता असली पाहिजे, आणि गंध नसला तरी चालेल परंतु दरवळ असली पाहिजे, आणि म्हणून भाव नसला तरी चालेल परंतु बंधन असलं पाहिजे, आणि नातं नसलं तरी कोणाचं तरी चालेल परंतु संवाद असला पाहिजे, आणि ते संवादाचं माध्यम म्हणजे राजश्रीताई आहेत. आणि हे सगळं जरी नसलं ना तरी चालेल परंतु प्रेम भरभरून करता आलं पाहिजे, आणि हे प्रेम तुम्ही या प्रेमाची ही सगळी धागे या ठिकाणी जोडली आहे म्हणून या प्रेमळ नात्याला उजाळा देताना हे सगळेजण शुभेच्छा 10 करोडच्या देत आहेत म्हणून आम्हाला आनंद भरपूर होत आहे. कारण आमची ताई ज्या वेळेला 10 करोड क्रॉस होईल त्यावेळेला नक्कीच अजून तो आनंद वेगळा राहील. म्हणून आता यानंतर आमच्या बांधवांमधून शुभेच्छा या ठिकाणी मला वाटतं जवळपास शब्दांनी थांबल्या असतील. अजून कोणाला द्यायच्या असतील शुभेच्छा त्यांनी पुढे यावं. नंतर मी डायरेक्ट या ठिकाणी आमच्या महिला स्वयंसेविका आमच्या चाकण शहरातून आमच्या रणरागिणी भगिनी आमच्या सरलाता यांना सुद्धा मी शुभेच्छांसाठी पुढे बोलवत आहे. आणि शेवटच्या शुभेच्छा आमची तोपच देणार आहे, त्यात काही शंका नाही, ती राखीव ठेवलेली आहे प्रवीणजींसाठी. म्हणून या ठिकाणी मी सरलाताईंना विनंती करत आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे. जय खान्देश. आणि जी चूक झाली आमच्याकडून त्याबद्दल तर सॉरी, याच्यापुढे तो म्हणणार नाही तुमच्यावर सारखं. जे भाऊ तुम्हाला साथ देतात माझं एकच म्हणणं आहे की आमचे खानदेशी म्हणजे आपल्या खानदेशी जे बांधव आहेत ते सहसा बायांना पुढे करत नाही, हा वीक पॉईंट आहे सगळ्यांना खरंच येते गोष्ट. तर मी म्हणते की भाऊंनी जे तुम्हाला सपोर्ट केला जे पुढे केलं ते खूप चांगलं, त्याच्यात आमचे भाऊ आहेत. आमच्या ताई म्हणजे आमच्या वहिनी साहेब तुम्ही सर तिथे बसलेले सर भाऊ ते वहिनी फक्त इथे ताट द्यायचं काम करतात, आडं द्यायचं काम करतात, पण भाऊ तिथं भाऊ टेन्शन घेते त्या गोष्टीचं. ते आगम किती गेलं ते त्यांना समजतं, भाऊ वहिनी समजत नाही. एकच म्हणते की जे ज्यांनी बी आता आपल्या ज्या लेडीज आहेत इथल्या त्यांना सगळ्यांना काहीतरी उद्योगाला लावा सगळेजण, आणि काहीतरी मार्गी करा सगळ्या लेडीजांना, घरी बसू नका, आणि काहीतरी काम सांगा त्यांना, काम द्या, घरी बसला का असेल पण करा काहीतरी. आणि गौना देखील विनंती आहे तुम्हाला पण तुमच्याकडून जरी काही होत असेल कोणाला काम, कारण आता खूप लेडीज आहेत, आपले लेडीज खूप आहेत, आम्हाला एवढं फोन येतात ना की ताई आम्हाला काहीतरी घरी बसल्या काम द्या ना, काही आम्हाला घरी बसल्या काम, बरोबर आहे ते पण एका पगारावर नाही होतात. आणि आपल्याकडचे माहिती सगळ्यांना की कशी परिस्थिती गावाकडे असते ती, त्यामुळे सांगते की होत असेल ते भाऊंनी पण तसं करायचं. आणि सगळ्यांनी थोडंसं मनावर घ्यायची या गोष्टी, लेडीजसाठी जर काही होत असेल कुठे तर बघा सगळ्याजणी. आणि परत तुम्हाला जे खान्देश धन्यवाद. या ठिकाणी सोवेदना सुद्धा महिलांप्रती जागरूक केल्यात आणि एका भगिनीला शुभेच्छा सुंदर दिल्यात आणि त्याबरोबर आमच्या सौभाग्यवतीलाही प्रेरणा दिली म्हणून मी ताईचे धन्यवाद देतो. कारण ताई असं म्हटलं जातं की नजरेत सामावणारे खूप असतात म्हणून हृदयात असणारे खूप कमी असतात, नजरेत भरणारे भरपूर असतात हृदयामध्ये सामावणारे खूप कमी असतात, आणि म्हणून तुम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये राजश्रीताई सामावलेले आहेत यात काही शंका नाही. तुम्हाला तर विसरणं आमच्यासाठी अशक्य आहे. आता आजपासून इथून पुढे जशी चूक झाली की तर काही होणार नाही समाधान दादा, त्यांना विसरणं अशक्य आहे. म्हणून मी एवढंच म्हणेन की बादल चांद को छुपा सकता है आकाश को नहीं, बादल चांद को छुपा सकता है आकाश को नहीं,
ताई या वर्षी आम्ही नक्की विसरलो, आम्ही मान्य केलं, हम सबको बुला सकते है, लेकिन आप जैसे कर्मकार यूट्यूब चैनल के मसीहा राजश्री ताई को नहीं, राजश्री ताई को नहीं। या ठिकाणी मी या ठिकाणी श्रद्धांच्या शुभेच्छा देतो आणि पुनश्च मी जात आहे आमच्या सूर्योदय प्रतिष्ठानच्या रणरागिणी कर्तव्यकार कर्तव्यकार अशा समाजसेविका प्रतिभाताई पाटील यांना मी या ठिकाणी शुभेच्छांसाठी त्यांना विनंती करत आहे, आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे। नमस्कार, मी प्रतिभा पाटील। आज आपण सगळे खानदेशी बांधव ज्या निमित्ताने एकत्र आलेले आणि सगळे खरंच बांधवांचं आपण कौतुक करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे मणी विस्कटलेले होते ते मणी आज किशोरभाऊंनी एकत्र केले आणि एक माळ तयार केली, हृदयातली माळ, कारण की भाऊंचा शब्द आहे हृदयातली माळ। आणि राजश्रीताईंसाठी जो काही हा उपक्रम आणि ही जी काही सगळे बांधवांना एकत्र केले त्यामुळे मी पहिले सगळ्यात प्रथम किशोर भाऊ आणि किशोर भाऊच्या पूर्ण स्टाफचं आभार मानते। आणि ह्या माझ्या भगिनी खानदेश कर्मभूमी, त्यांची जन्मभूमी खानदेश आहे, पण आज त्या पुण्यामध्ये असं काय त्यांनी कर्तव्य गाजवलेलं आहे त्या कर्तव्याला म्हणजे मी सलाम करते, कारण की महिला भगिनी खूप मागे राहतात। मी माझ्या प्रत्येक भगिनींना एकच सांगू इच्छिते, प्रत्येक महिलेने चूल आणि मूल न बघता समाजात काय चाललेलं आहे, समाज कुठे चालला आहे, आपण कुठं आहात, ह्याकडे पण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, कारण की माणसावर कुठली वेळ कधी येऊ शकते ते सांगू शकत नाही। म्हणून प्रत्येक महिलेनं सक्षम होणं गरजेचं आहे। आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण आहे जे राजश्रीताई, कारण की त्या पण एक खानदेशातल्या खेड्यातल्या एक लेडीज आहेत, त्यांनी जसा तारा चमकवला तसा प्रत्येक महिला या शेतीमध्ये आपण तारा चमकू शकतो। आणि ह्या राजश्रीताईंचे आपण आदर्श घेण्यासारखे खूप काही आहे खरंच ताई। आणि तुम्हाला जे काही सरांचं सपोर्ट आहे, एक मन आहे आपल्या खानदेशात पण आहे, मराठीत पण आहे, जो गाड्या म्हणजे दोन्ही चाकं जर बरोबर असले ना तर गाडं धावतंय, त्या पद्धतीने खरंच तुमचे दोन्ही चाकं धावतात आणि तुमचा जो परिवार आहे जो तुम्हाला सपोर्ट करतो आहे, खरंच तुमच्या चिमुकल्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते। आणि तुमचा व्ह्यूवर असेच वाढावं आणि पुढं चालत राहावं। माझी काय तुम्हाला छोटीशी का होईना मदत लागली तर कधीही कॉल करा, मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश, जय कानबाई। म्हटलं जातं की आजच्या आयोजनाचे खरे तळमळीचे माझे बांधव असतील तर मनोजदादा आहे। त्याचं कारण ताई मगाशी मनोजदादांनी तळमळीने सांगितलं आपल्याला ताईचा सन्मान सत्कार करावा लागेल आणि खऱ्या अर्थाने सन्मान सत्कार करावा लागेल। मग आपल्या बांधवांना आपण आमंत्रित करूया, ज्यांना ज्यांना शक्य होईल ते येतीलच आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठोपाठ भरतदादा असतील, त्यांच्या पाठोपाठ दीपकदादा असतील, समाधानदादा असेल, आमचा लाडका भूषणभाऊ असेल, सगळ्यांनी या ठिकाणी अतोनात मेहनत घेऊन विजयभाऊ देसले असतील सगळ्यांनी या ठिकाणी ती आजचा हा सुंदर योग घडून आणला, म्हणून सर्व बांधवांचं हे प्रामुख्याने श्रेय आहे। मी ते कधी विसरू शकत नाही ज्या शायराने म्हटलेलं आहे की जिंदगी में मौका देने वाले भी मिलेंगे और धोखा देने वाले भी मिलेंगे। मौका देने वाले भी मिलेंगे और धोखा देने वाले भी मिलेंगे। हमेशा याद रखना मेरे दोस्त, जो मौका दे उसे कभी धोखा देना नहीं और जो धोखा दे उसे कभी मौका देना नहीं। आणि म्हणून या ठिकाणी संधी प्राप्त करणारी सगळी मंडळी आहे, ही मंडळी सगळी संधी प्राप्त करून देणारी आहे, याच्यामध्ये ही सगळ्यांचं श्रेय आहे आणि सगळ्यांच्या महत्वाकांक्षा आणि शुभेच्छा एवढ्याच आहेत। जरी बोलायमध्ये ते मागे असले, फोटोमध्ये मागे असले, परंतु हे हृदयातून शुभेच्छा एवढ्या आहेत की उगता हुआ सूरज रोशनी दे आपको, जसे तुम्ही टवटवीतपणे सगळ्यांना कॅचअप करतात कॅमेऱ्यामध्ये त्याचप्रमाणे उगता हुआ सूरज सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत बरं का, रोशनी दे आपको, खिलता हुआ गुलाब खुशबू दे आपको, हम तो कुछ देने के काबिल नहीं, लेकिन यूट्यूब कुछ भी दे आपको उसमें हम मुबारक है, लेकिन हम तो कुछ देने के काबिल नहीं, लेकिन देने वाला हजार खुशियां दे आपको, देने वाला हजार खुशियां दे आपको। या ठिकाणी मी शुभेच्छा देऊन मी माझ्या वाणीला विराम करत आहे, कारण आता जी वाणी निघणार आहे ती प्रेमळ आहे, मधुर आहे आणि धारदार आहे आणि कर्कशुद्ध आहे। म्हणून असे लाडके आमचे परम मित्र, आमचे मार्गदर्शक, भूमिपुत्र तथा छावा संघटनेचे अण्णासाहेब जावळे पाटलांचे, पुणे जिल्ह्याचे प्रवक्ते, आमचे परम बंधू, सगळ्या बांधवांवरती प्रेम आवर्जून भरभरून करणारे असे प्रवीणदादा करपे यांना विनंती करत आहे की आपण या ठिकाणी दोन दोन
या ठिकाणी माईक तुमच्या गळ्याला लावायचे आणि सगळ्या कॅमेऱ्यांमध्ये तुमचे शब्द लावले यायचे. पण मी याचे जे कॅप करतायत कॅप्चर कर त्यांना विनंती आहे, 2 तासाच्या आतमध्ये त्यांना ती ऑडिओ पाठवर. जय शिवराय जय छावा. आज आमच्या भगिनी आणि खान्देश भागातील एक समाजसेविका म्हटलं तर वागो होणार नाही आणि उच्च शिक्षित भगिनी राजश्रीताई बडगुजर यांचा राजश्री बडगुजर हा जो यूट्यूब चॅनल जो यूट्यूबवर प्रसिद्ध आहे आणि ह्या यूट्यूबचे चॅनलचे 1 लाख फॉलोअर्स या ठिकाणी त्यांना जॉईन झालेले आहे आणि त्यानिमित्तानं ताईंचा सन्मान करण्यासाठी, ताईंचं अभिष्टचिंतन करण्यासाठी, ताईंचं अभिनंदन करण्यासाठी, आपल्या सर्वांच्या वतीने ताईंचं कौतुक करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. उपस्थितामध्ये प्रामुख्याने आमचे परममित्र ज्यांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं घडवून आणला ते आमचे परममित्र, परमस्नेही, आमचे बंधू व अखिल भारतीय खानदेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे कामगार आघाडीचे उपाध्यक्ष किशोरभाऊ आयरे, त्याचप्रमाणे मनोज भाऊ पाटील, भरतजी बावीसकर, समाधान भाऊ पाटील, भूषण दादा व सर्वच विजयभाऊ, सर्वच खानदेश बांधव. आणि खास करून या कार्यक्रमासाठी आवर्जून पुण्यातून कात्रजमधून उपस्थित राहिल्या त्या आमच्या भगिनी आणि ज्यांना समाजाने, सरकारने एक सन्मानित केलेलं आहे की ज्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केलं, त्या समाजभूषण प्रतिभाताई पाटील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेविका बोरशेताई, छावा संघटनेच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा मनीषा तिखुळे व आमच्या भगिनी पल्लवीताई, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं जर बघितलं आणि आराध्या शिवाजीराव तिखुळे एक छोटी बालिका तिचा सन्मान या ठिकाणी मदत फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुदामराव पूर्वी हे सोशल मीडिया यायच्या आधी, पूर्वी ज्या वेळेला आम्ही, जसं मला आठवतंय की आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला पेपरला जर बातमी आली आणि आपलं नाव पेपरला आहे का हे जर बघितलं तर तो पेपर वाचल्यासारखं वाटायचं. कारण बऱ्याच कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहायचं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एसटी स्टँडला जाऊन तो पेपर बघायचा की आपलं नाव कुठं आहे का. म्हणजे ही जी त्यावेळेला एक क्रेज जी होती पेपरची, त्याच्यानंतर पेपर आणि दूरदर्शन या दोनच गोष्टी त्यावेळेला लोकांसाठी होत्या. हळूहळू काळ बदलला तसं लोकांच्या सर्वच गोष्टी बदलल्या आणि सोशल मीडिया जे मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या यूट्यूबच्या माध्यमातून ज्या वेळेला त्याचा जास्त प्रसार झाला आणि आपली बातमी वर्तमानपत्राने देव आगर न देऊ, टी व्ही चॅनलवर येऊ आगर न येऊ, पण एक सामाजिक काम, मग त्याच्यात फक्त सामाजिक कामच नाही तर अनेक टॅलेंट की जे आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे दडलेलं आहे ते खऱ्या अर्थानं ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थानं लोकांच्या समोर आलेलं आहे. मग कोणी गायन करीत असेल, कोणी वादन करीत असेल, कोण उत्कृष्ट वक्ता असेल किंवा आणखी काही असेल, हे जे समाजापुढे आणण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थानं हे सोशल मीडियाने केलेलं आहे. म्हणून सोशल मीडियासारखं माध्यम आणि एक प्रभावी माध्यम आज पाहिलं गेलं तर या संपूर्ण जगामध्ये, नुसतं भारतातच नाही संपूर्ण जगामध्ये हे प्रभावी माध्यम झालेलं आहे. पूर्वी आम्ही पाहायचं की वर्तमानपत्राचा इतका खप असायचा
आता तो खप अक्षरशः 20% आलेला आहे. वर्तमानपत्र वाचायचं म्हटलं तरी कंटाळा येतो. पूर्वी मी 4 पेपर रोज वाचायचा रोज, पण आता मी कित्येक महिने झाले त्याचं पेपर घेतलं नाही, कारण सगळं जे येत आहे ते मोबाईलवर येत आहे. आणि खऱ्या अर्थाने किशोर भाऊ, आज आपल्या ताईंनी जे 1 लाख सबस्क्रायबर जे झालेत याच्या पाठीमागे खूप कष्ट आहेत. असे या गोष्टी आपोआप होत नाही. अनेक जण यूट्यूब चॅनल काढतात, थोडे दिवस चालतात, थोड्या दिवसांना ते बंद होतात. ज्या वेळेला समाजामध्ये काहीतरी गोष्ट समाजाला ज्या वेळेला आवडती त्याच वेळेला त्या चॅनलला वारंवार पाहिलं जातं आणि त्याला जॉईंट लोक होतात. ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला मी माझ्या मित्राला सांगतो, मित्र दुसऱ्याला सांगतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्या पाठीमागे आतोनात कष्ट आहेत. आणि शिकवणी करत असताना काही या शिकवणी करत असताना ज्या वेळेला करोनाच्या काळामध्ये अनेकांचे उद्योगधंदे, अनेकांचे व्यवसाय, अनेकांच्या नोकऱ्या ज्या वेळेला ठप्प झाल्या त्यावेळेला एक यूट्यूब चॅनल ताईंनी त्यावेळेला सुरू केला आणि त्याला खऱ्या अर्थाने जे पाठबळ दिलं ते सुदामराव यांनी दिलं. आणि आपण म्हणतो आता अमोल भाऊंनी सांगितलं की पुरुषाच्या पाठीमागं त्याच्या यशाच्या पाठीमागं ही स्त्री शक्ती असती, आदिशक्ती असती, या ठिकाणी उलट झालं. पण मी तसं नाही म्हणणार. आदिशक्तीमुळेच जगामध्ये अनेक क्रांती घडल्या. आणि आदिशक्ती ज्यावेळेला पाठीमागं असते त्यावेळेला काय काय घडतं तुम्हाला सांगतो. आदिशक्ती जर पाठीमागं असेल आणि ती जर शक्ती पाठीमागं असल्यानंतर तो जिजाऊचा शोभा होतो की ज्यांनी स्त्रीमध्ये आई पाहिली, ज्याने स्त्रीमध्ये आई पाहिली तो जिजाऊचा शोभा झाला, ज्याने श्रीमती बहीण पाहिली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याने श्रीमती मैत्रीण पाहिली तो राधेचा कृष्ण झाला, आणि ज्यांनी श्रीमध्ये पत्नी पाहिली तो सीतेचा राम झाला, आणि ज्यांनी श्रीमती उद्योजिका बघितली ती पल्लवीचा किशोर झाला. कारण मी पाहतो, मी नेहमी पाहतो की ज्या वेळेला मी येत असतो, आता कालच मी आलो, आमचे मित्र कुठे आहे, मित्र बाहेर कुठे, सत्संगला ताई कुठे, जिथं व्यवसाय करतात, ज्यांनी उद्योजिका बघितली ते आमचे किशोर भाऊ झाले. अशा या आदिशक्ती तर बरोबर पाहिजे. आदिशक्तीनी सर्व काम या ठिकाणी होतात. पण ह्या आदिशक्तीला खऱ्या अर्थानं ताकद जी दिली ते आमच्या सुदामरावनी दिली. आणि त्यांचे जे 1 लाख फॉलोअर्स या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, आणि खऱ्या अर्थानं मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांचे 1 लाखाचे हे फॉलोअर आणखी वाढत जाऊ, उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो, आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, या संपूर्ण देशामध्ये राजश्री बडगुजर हा जो यूट्यूब चॅनल हो आणखी प्रसिद्ध हो, अशी सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मी आमच्या छाव संघटनेच्या वतीने, छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने व आमच्या कालिदास दादा वाडेकर मित्र परिवाराच्या वतीने ताईंना या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज्य. त्यांचं विशेष प्राविण्य शब्दांवरती असतं, आणि जे मित्र म्हणून आम्हाला सगळ्यांना लाभलेले आहेत अशी प्रवीण दादा करपे, जे कोणाला करपूस देत नाही देतात असे प्रवीण दादा आहेत असं म्हटलं जातं. प्रवीण दादा, चंदनापेक्षा वंदन जास्त श्रेष्ठ आहे, चंदनापेक्षा वंदन जास्त श्रेष्ठ आहे, योगी होण्यापेक्षा उपयोगी जास्त श्रेष्ठ आहे. आणि हे सगळं काय नसलं तरी चालेल, हे सगळं अधिक काय नसलं तरी चालेल, परंतु प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं गरजेचं आहे. आणि तो स्वभाव तो तुमचा चांगला आहे, तो सगळ्यांना मनमिळाव आहे, आणि त्या स्वभावातून तुम्ही सगळ्यांना जिंकून घेतात. आणि आमच्या अशा या ऊर्जादायी ताईला तुम्ही ऊर्जा दिली, त्याबद्दल मी त्यांच्याही वतीने, बांधवांच्या वतीने तुमचं या ठिकाणी शब्द सुमनांचं कौतुकचे आभार मानतो. आणि मी सरळ विनंती करत आहे की आमच्या राजश्री ताईंना पहिले सन्मानित करूया आणि मग त्यांचे सुंदर भाव या ठिकाणी आपण ऐकूया. कारण ज्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करण्याचं योजलेलं आहे त्यांचा सन्मान करणं हे क्रम प्राप्त आहे. आणि म्हणून मी माझ्या लाडक्या भगिनी, आमच्या सरलताई असतील, प्रतिभाताई असतील, पल्लवी असेल, मनीषाताई असतील, भगिनींच्या हस्ते पहिले सन्मान करा आणि बंधूंच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन तुमचं आम्ही सन्मान करणार आहोत. कारण 4 रणरागिणी या ठिकाणी आले असताना आणि 1 बालिका या ठिकाणी असताना असं पंच महाभूताचं स्वागताचं तुमचं दालन या ठिकाणी आज भगवंतानी आई कानबाई मातेने या ठिकाणी खुलं केलेलं आहे. म्हणून 5 तिथे परमेश्वर असं म्हटलं जातं.
आणि या पाच या श्रींच्या आधिपत्याखाली त्याचबरोबर स्त्री शक्तीच्या माध्यमातून तुमचा सन्मान या ठिकाणी होणं क्रमप्राप्त आहे. आम्ही काही केलेलं नाहीये, आम्ही फक्त आमच्या भगिनीला एक ऊर्जादायी प्रेरणा कशी छोटीशी आमच्याकडून मिळेल एवढंच काम सगळ्या बांधवांनी केलेलं आहे. कारण जो बात दवा से नाही होती वो बात दुआ से होती है. आणि मग दुआ म्हणजे आशीर्वादाची कामना, दुआ म्हणजे आमच्या कुणातरी भगिनीची भल्याची कामना या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी एक दीड दोन तासापासून बांधव येऊन थांबले. खऱ्या अर्थाने मी अधिकचा वेळ घेणं उपयोगी नाही, परंतु मला माहितीये पाऊण तास झाले कोणी आपली जागा सोडली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचं नाव घेण्यामध्ये मी उशीर केला. खऱ्या अर्थाने एवढा मोठा परिवार झालेला आहे, माझ्याही मेमरीमध्ये नावांची लिस्ट कमी पडायला लागली. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचे यावल साकडीचे भुसावलचे ब्रिस्टॉन कंपनीतले एक उत्तम असे कर्तव्यदक्ष कारागीर आमचे समाधान दादा पाटील, आकाशभाऊ जनकवार आणि प्रशांत दादा पाटील या ठिकाणी तेही उपस्थित झाले. त्यांचंही सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि मी सरळ विनंती चौघांना आणि पाचही जणांना करत आहे की पहिले तुम्ही त्यांना शाल अर्पण करा आणि मग पुष्पगुच्छ या ठिकाणी त्यांना द्या अशी विनंती आहे. कानबाई माता की जय, कणेर राजा की जय, सप्तशृंगी माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय असो. फोटो घेतो एक मिनिट, तू समोर बघा, तू पण ये ना, तू पण निकित, तू पण समोर बघत असो. सर्वांना विनंती आहे समोर क्षण या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. आपण डोळे बंद ना का गुरुजी, तू समोर ठीक आहे. थँक्यू. तुम्ही द्या त्यांच्याकडे दिनेश. त्याचबरोबर मी राजश्रीताईंना विनंती करत आहे की ज्या बालिकेने वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि प्रथम प्रावीण्य मिळवलं अशा या बालिकेला आपण या ठिकाणी तिला मेडल देऊन आणि ट्रॉफी देऊन तिचा सन्मान करावा. कारण आज तुमच्या हाताने सन्मान तिचा योजिला असेल म्हणून तो सन्मान क्रमप्राप्त असेल. सर्वांनी या बालिकेचं स्वागत करायचंय. मनीषा परत एक. आणि मी सगळे टीम खानदेश मित्र परिवाराला विनंती करत आहे, आपण सांगिक ताईंचा सत्कार त्याचबरोबर सुदामजींचा सत्कार या ठिकाणी सर्व मिळून करूया अशी विनंती आहे. हा ताई शॉल तुमचे राहू द्या ना, ताईंच्या अंगावर राहू द्या सगळे जण. मनोज दादा या पुढे सत्कार होतो, सांगिक सत्कार करा. दादा या जरा बोल समोर. दोन ग्रुप करा, चला मागच्या पुढे या चालू रेकॉर्डिंग समोर या जरा ठीक आहे. थँक्यू. थोडं जरा खाली थोडं जरा माग मागचे पण दिवस होते इथं बघा पुढं समोर स्माय परत एक ठीक आहे. थँक्यू. मनोज ना
घ्या या प्रवीणजी या या ना फक्त वजन वगैरे बोलले समोर थांबा परत समोर समोर दादा या जरा क्लोज काय करताय समोर सोनीच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कैद केलं जे प्रोफेशनल फोटोग्राफर मध्ये ज्यांचं नाव असतं आमचे लहान बंधू शेवटीच असतात ते त्यांचा फोटो कुठे येत आहे म्हणून त्यांचा फोटो आम्ही या ठिकाणी वेळा वाकडा का असं ना काढणार परंतु तू पुढे ये बाबा दिनेशला विनंती आहे की तू कुठं सगळ्यांना घेऊन येतो त्या मोबाईल नंबर टच करा टॅप करा फक्त फोकस करू काही बंद एक हातीचा इकडे घ्या एक हात असलं अजून थोडं झूम करायचं म्हणजे हा झूम करायचं नमस्कार मी राजश्री आज आपण अखिल भारतीय फाउंडेशन तर्फे माननीय किशोर भाऊ यांनी माझा सत्कार केला भाऊंची ओळख म्हणजे भाऊ जिल्हा उपाध्यक्ष आहेत पुण्याचे तसेच भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचेही ते अध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय अखिल खानदेश फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत तर आपण खरं तर ह्या सगळ्या बंधू भगिनींसकट इथे आज जो माझा सत्कार आम्ही केला सर्वप्रथम मी आपले खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते कारण आपण आपल्या बिझी शेड्यूलमधनं आपण सगळे आलात आणि आपण ज्या प्रेमपूर्वक शुभेच्छा दिल्या त्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत आणि खरंच सांगायचं झालं तर आपली जन्मभूमी आहे खानदेश आणि आपली कर्मभूमी आहे पुणे पण आपण म्हणजे आपल्या मातीशी जे नाळ जोडत इथं आपण आपल्या कर्मभूमीत स्वतःची प्रत्येकाने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे आपण मग व्यवसाय असू दे नोकरी असू दे त्यानिमित्ताने इथं आलेलो आहोत आणि इथं आपण स्थिर स्थावर झालेलो आहोत पण आपली आपल्या मातीशी नाळ तुटलेली नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या वर्षी आणि यावर्षी झालेला कानबाई माता उत्सव जो चाकणमधला अगदी सर्व महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध झाला सर्वप्रथम त्यासाठी आपण असं काय आयोजन केलं त्याबद्दल मी आपले आभार मानते आणि त्यानंतर येते थोडंसं माझ्याकडे तर खरं तर 4 वर्षापूर्वी कोरोना काळात सगळे खराब बंद असताना करायला काहीच नव्हतं 18-19 वर्ष मी ट्युशन्स घेतल्यात मग आता करायचं काय म्हणून घरात खूप वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले गेलेत मग माझ्या 9वीतल्या मुलीने मला प्रेरणा दिली की तू यूट्यूब चॅनल सुरू कर खरं तर यूट्यूबचा आणि माझा तोपर्यंत लांबलांबचाही संबंध नव्हता जर मला त्यावेळेस कुणी प्रश्न विचारला असता तर आपण फ्युचरमध्ये यूट्यूबर व्हाल का तर माझं उत्तर प्रामाणिकपणे नाहीच राहिलं असतं कारण फक्त आपल्या कुटुंबाच्या जबाबदारी सांभाळून ट्युशन घेणं त्या मुलांवर लक्ष केंद्रित करणं एवढंच माझं काम होतं आणि अभ्यासापुरता काहीतरी यूट्यूबचा वापर करून घेणं पण कोरोना जे
जेव्हा सगळा समाज घरात बंद होता, सगळे डिप्रेशनमध्ये गेलेले होते, अशा वेळेस मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं. सुरुवातीला आपल्या खानदेशी रेसिपीज टाकल्या, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर जेव्हा अगदी चांगले चांगले व्यक्ती क्षणार्धात आज गेले, हा गेला, ती गेली, तो गेला असं जेव्हा ऐकायला लागलं, तेव्हा असं वाटलं की आपण खूप सौ म्हणजे आपण खूप नशिबवान आहोत की आपण व्यवस्थित आहोत. आणि अशा वेळेस मग समाजासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का, या विचाराने आम्ही पती पत्नी दोघांनी मग ऑनलाईन मुलाखतीचं म्हणजे सेशन सुरू केले. मग त्यामध्ये आम्ही आमच्या समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ जे व्यक्ती होते त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर घरात जे विद्यार्थी बंद आहेत त्यांना याच्यानंतर जेव्हा बाहेर पडल्यानंतर विदेशात जर शिक्षण घेण्यासाठी जायचं असेल तर त्यांच्या आम्ही विदेशातल्या पती पत्नींच्या त्यांच्या आईवडिलांसकट मुलाखती घेतल्या. कारण आपल्या यशात आपल्या आईवडिलांचा सिंहाचा वाटा असतो, त्यांच्या आशीर्वादाने सगळं काही शक्य होत असतं. आणि त्यानंतर वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम जे समाजासाठी हितकारक असतात, आपल्या जे संस्कृती टिकवणारे कार्यक्रम आहेत, आपले सण उत्सव सगळे माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. आणि पुण्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारी आपली आषाढी वारी, त्यापासूनही आम्ही कधी लांब राहिलो नाही, त्यातही आम्ही अगदी त्या वारीत गेलो. तिथल्या सगळ्यांशी जेव्हा बोलणं चालणं झालं, तेव्हा त्यांच्यातला जो ईश्वरी भाव आहे तो कधी कुठंतरी आमच्या मनात हृदयात कधी जाऊन पोहोचला आम्हाला कळलं नाही. आणि आम्ही न कळत या परमेश्वराच्या मागाकडे आलो. आणि वारीनंतर पुन्हा ह्या सगळ्यांना आता ईश्वरी असं काहीतरी द्यायचं. आणि मग संत आपले जे महाराष्ट्रात आपल्याला खूप मोठी महाराष्ट्र परंपरा लाभलेली आहे आणि असे जे आपले संत आहेत त्यांनी समाजासाठी खूप काही केलं. त्या काळात भेदाभेद नष्ट करणं हा अगदी स्वप्नच काहीतरी वाटावं असं त्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी खूप हाल अपेक्षा सोसल्यात. आणि असं मग त्यांच्या कार्य त्यांच्या जे कार्य आहे त्यावर माझं काम आता सुरू आहे. आणि मग जेव्हा परमेश्वर हा फक्त मंदिरात नसतो तर प्रत्येकाच्या हृदयात असतो आणि ते जाणून नंतर त्यांना त्या परमेश्वरालाच वंदन करत आम्ही हे आमचं सगळं सामाजिक कार्य चालू ठेवलं. आणि मग कुलस्वामी चामुंडा माता म्हणा, माझा आराध्य श्री गणेश म्हणा, किंवा माऊली असू दे, मृत्यू माऊली असू दे, सगळ्यांच्या आशीर्वादाने कृपेने आत्ताच 22 तारखेला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी माझ्या चॅनलने 1 लाख सबस्क्रायबरचा महत्त्वाचा टप्पा पार केला. आणि तो परमेश्वराचाच आशीर्वाद आहे, कारण जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. आणि त्या निमित्ताने मग त्या हिशोबाने आम्ही चालत राहिलो. खरं तर मनुष्य जन्म आपल्याला एकच मिळत असतो आणि त्यात काहीतरी असं करून जावं की आपण भविष्यात गेल्यानंतर उत्तर जर मागे वळून बघायचं म्हटलं तर आपल्याला स्वतःला समाधान वाटलं पाहिजे. काहीतरी समाजासाठी आपण सक्रिय केलं पाहिजे या उद्देशानेच आम्ही केलं. आणि ह्या सगळ्या कार्यात 1 लाख सबस्क्रायबर हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. कारण 1 सबस्क्रायबर मिळणं हे आपणास माहिती आहे की खूप कठीण असतं. आणि ह्या ज्या कार्यात माझ्यासोबत माझे पती प्राध्यापक सुदाम वडगुजार यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण त्यांची साथ नसती तर मी कदाचित हे करू शकले नसते. आणि खरं तर एक सगळ्यात महत्त्वाचा संदेश आपल्या सगळ्या खानदेशी बंधूंना मला द्यावा असा वाटतो. कारण माझ्या पतीशी माझे म्हणजे माझे पती होते म्हणून मी हे सगळं करू शकले. तर आपल्या खानदेशी भगिनींना सुद्धा आपण असाच सपोर्ट करायचा आहे. कारण जेव्हा आपलं कुटुंब आपल्या पाठीमागं असतं आणि विशेष म्हणजे आपला पती जेव्हा आपल्या पाठीमागे असतो आणि तेव्हा कोणतीही स्त्री मग मागे वळून बघत नाही आणि तिला हे हा आकाशपाशी गरुड छेद घेऊ शकते. म्हणून प्रत्येक महिलेकडे काही ना काही छंद असतो, काही ना काही तिच्यात अशी एक गोष्ट असते ती फक्त तीच करू शकत असते. म्हणून आपण हा छंद जोपासा आणि मग त्याच्यामुळे आपलं जे जीवन आहे ते अधिक आनंददायी होईल. त्याचबरोबर माझ्या मुलीने सुरू केलं, माझ्या मुलाने टेक्निकली तर चॅनल सांभाळलं आणि माझ्या फॅमिलीचा माझ्या आईवडिलांचा सासू सासऱ्यांचा सर्वांचा त्यात आशीर्वाद आहे. आणि आपल्यासारखे बंधू भगिनी त्यांच्या शुभेच्छा आहेत. माझे 1 लाख सबस्क्रायबर त्यांचे जे व्ह्युअर्स आहेत ते माझे सगळे व्हिडिओज बघतात आणि आवर्जून त्याला कमेंट टाकतात. त्यामुळे जे काही प्रोत्साहन आपल्याला मिळत असतं, नवनवीन प्रेरणा मिळत असते आणि मग अशा व्ह्युअर्सला अजून काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह देता येईल का याचा विचार मी सतत करत असतो. कारण हा ऑनलाईनचा जमाना आहे असं आपण म्हणू शकतो. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त तरुण पिढी सक्रिय असते आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, अगदी तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. अशा वेळेस कुठंतरी काहीतरी वेळ घालवण्यापेक्षा जर आपण पॉझिटिव्ह काहीतरी समाधान देऊ शकलो तर आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल. आणि या प्रेरणेतच आम्ही आता हे कार्य सुरू केलेलं आहे आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने आज हा टप्पा आम्ही पार केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि असाच आपला पाठिंबा शुभेच्छा आमच्यासोबत सदैव राहो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते. आणि माननीय किशोर भाऊ आपले सगळा मित्रपरिवार यांचा
पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद मानते आणि जय खानदेश, जय खानबाई माता। त्या कोरोनाच्या काळामध्ये असं झालं की दुसऱ्या अँगलनी जर बघितलं ना तर नोकरी व्यवसायामुळे लोकांचे जे छंद होते ना, जे छंद मागं पडले होते ते घरात बसल्यामुळे ना ते उलट ते बाहेर आले आणि लोकांनी ते यूट्यूब असेल अजून बऱ्याच गोष्टी असतील ज्यामुळं ते लोकांचे ते बाहेर आल्यावर उलट त्यांना ते जाणीव झाली की आपल्याला हे येतं आपण विसरून गेलो होतो। तुम्ही ते यूट्यूब चॅनल जे चालू केलं ना, जर समजा ते करोना जर असतं तर तुम्ही ते म्हणजे तुमच्या तुमच्या शिकवणीमध्येच असते। अखिल खानदेश फाउंडेशनचे अध्यक्ष त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष चाकणचे दणदणीत आवाजात भाषण करणारे आमचे परम मित्र माननीय श्री किशोर साहेब यांची माझी ओळख गेल्या वर्षी 2023 कानबाई मातेच्या महोत्सवात निमित्त झाली। त्यावेळेस त्यांनी आमचा दोघांचा पती पत्नीचा सत्कार केला आणि त्यांनी आम्हाला भाग पाडलं पूर्ण कव्हरेज करण्यासाठी आणि आज त्यांनी त्याची दखल घेत आपला सर्वांना इथं बोलवलं आणि आमचा जो सत्कार केला त्याबद्दल आपले आणि किशोर साहेबांचे खूप खूप धन्यवाद। तसं म्हटलं तर यूट्यूब चॅनल किंवा सोशल मीडियावर खूप लोक ॲक्टिव्ह असतात, इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर काही लोक फक्त रील्स बघत असतात, स्वॅप करत राहतात, परंतु त्याच्यातून काहीतरी आपण नाविन्यपूर्ण उपक्रम करायला हवे। माझी मुलगी ही खूप मागे लागली होती की तू चांगला स्वयंपाक करते राजश्रीला की यूट्यूब चॅनल बनव। आता टेक्निकल बाब म्हणजे माझा मुलगा तो आता इंजिनियर आहे, जॉब करतो आहे, त्यांनी सांभाळले सगळं टेक्निकली तो बघतो आहे आणि तिच्याचकडे सगळं एडिटिंग परत रेकॉर्डिंग एडिटिंग अपलोडिंग सगळं ती करते। ती 11वी 12वीला असताना मी शिकून घेतलं आणि स्वतः मी आता ते बघतो आहे। काही वाटलं तर मी तिला विचारतो, ती वयाने कमी असली तरी या बाबतीत खूप एक्सपर्ट आहे आणि माझी गुरु म्हणू शकतो मी तिला। मी शिक्षक असून माझी गुरु तिला म्हणायला काहीच वावग नाही, कारण की अजूनसुद्धा मला काही प्रॉब्लेम आले समजा त्याला ह्या दुसऱ्या अँगलने आपल्याला दाखवायचं असेल किंवा एखादं गाणं सॉंग लावायचं असेल किंवा कॉपीराईट फ्री तर मी तिला विचारतो आणि अशा पद्धतीने आमची फॅमिली हे सगळं याचा फक्त मोबाईल स्मार्ट असला तर भागत नाही, आपण स्मार्ट व्हायला पाहिजे हे फार महत्त्वाचं। भाऊ आपण बोलवलं तर आम्हाला आणि खूप छान पद्धतीने आपण आयोजन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद। सर्वांना पहिले जय खानदेश, जय खानदेश, जय खानदेश। आणि आपण वेळात वेळ काढी सर्व उपस्थित पहिले तुम्हाला सर्वांना मनपासून धन्यवाद। आपण आडे कसा करता जमणं या ते प्रत्येकाला माहितीच पडगे बरोबर, तरी पण अजून एकदा मन करून सांगितलं जाते तुम्हाला सर्वांना आग्रस्त बोला माणसं। आणि आपण जमून राजश्री त्यांचेच ना आपण सत्कार करायबद्दल तेच ना बरोबर तेच जेवढा सिंहना वाटा आहे तेवढाच वाटा आपला सुदाम साहेबांचं पण आहे, तेच ना सुद्धा आपण आडे सत्कार करा आणि काही आडे पिछल्या नोटेने अखिल खानदेश फाउंडेशन या वतीने किशोर बाबा आहे यासने बोलाव त्याबद्दल त्यांना मी मनपासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सांगेन। आडे उपस्थित सव्हा संघटनेकडनं खानदेश मित्र परिवार चाकण नवीन चालू करेल मंडळ म्हणजे खानदेश मित्र परिवार यासनंसुद्धा आडे मनपासून धन्यवाद आणि खानदेश प्रतिष्ठान चाकण यासनंसुद्धा मनपासून धन्यवाद। आणि आपण आता सर्व समाज बंधूंनी एक होई सण ना जात ना पात ना धर्म काही न ठेवता सर्व म्हणजे आपण आडे न करता गावले न करता आडे आपल्या सुट्ट्या भेटतील म्हणून आपण असा एक संकल्पना एक रावळ्या दत्ता भाऊंचेसनी यांनावरून आपण कानबाई माता उत्सव साजरा करतोस सर्व एक होत अस असा कानबाई माता उत्सव समितीनावरती सुद्धा सर्वांकडनं मन मनपासून बरी सण हार्दिक हार्दिक शुभेच्छा बस एवढं बोलतो।
आणि या ठिकाणी कार्यक्रम आमचा हा संपन्न झाला असं जाहीर करतो.